जिल्ह्यामध्ये वकील संघाने सुद्धा आपला पाठिंबा दर्शवला असून सोलापूर वकील संघाने सुद्धा आपलं कामकाज बंद ठेवून मराठा आरक्षणाप्रश्नी आपला प्रश्नचिन्ह उपस्थित केला. सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे वाहतूक सेवा, एसटी बसेस, खासगी बसेस यावर मोठा परिणाम झालाय. अनेक वाहनं बंद असल्यानं संपूर्ण जिल्ह्यातील न्यायालयात पक्षकार वकील वर्ग यांना उपस्थित राहणं अशक्य होणार आहे. मोठ्या प्रमाणात वकील पक्षकार हे बाहेर गावातून येत असल्यानं मोठी अडचण होणार आहे. यासाठी मंगळवार दिनांक 31/10/2023 रोजी आरक्षणाच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ न्यायालयीन कामापासून अलिप्त राहण्याचं वकिलांनी ठरवलं. मात्र त्यामुळे कोणत्याही न्यायिक प्रकरणात पक्षकार अगर वकील गैरहजर असल्याच्या कारणावरून संबंधिताच्या हिताविरुद्ध कोणताही आदेश होऊ नये यासाठी योग्य ती काळजी वकिलांनी घेऊन तसा ठराव संमत केला. सकाळी 11 वाजता वकील संघाच्या सभागृहात सर्व वकिलांची महत्वपूर्ण मीटिंग घेण्यात आली. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची वास्तवता, आंदोलकांची भूमिका, सनदशीर बाबी, सरकारची भूमिका यावर सविस्तर भाष्य करत एक दिवस कोर्ट कामकाजापासून अलिप्त राहण्याचा प्रस्ताव मांडला. शिवाय आंदोलकांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. सर्व सदस्यांनी हात उंचावून समर्थन दिलं. त्यानंतर ऍडव्होकेट बाबासाहेब जाधव, ऍडव्होकेट शरद पाटील, ऍडव्होकेट पी बी लोंढे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या कायदेविषयक बाबी स्पष्ट केल्या आणि ठरावाला पाठिंबा दिला. या प्रसंगी ऍडव्होकेट उमेश मराठे, उपाध्यक्ष ऍडव्होकेट असीम बांगी, ऍडव्होकेट संजीव सदाफुले, ऍडव्होकेट गौतम खरात, ऍडव्होकेट सोपान शिंदे, ऍडव्होकेट वामन कुलकर्णी, ऍडव्होकेट व्ही सी दरगड, ऍडव्होकेट के चंद्रमोहन, ऍडव्होकेट आय बी पाटील, ऍडव्होकेट महेश जगताप, ऍडव्होकेट प्रज्योत मुटकुळे, ऍडव्होकेट संतोष पाटील, ऍडव्होकेट प्रमोद पाटील, ऍडव्होकेट व्ही पी शिंदे यांच्यासह वकील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शेवटी सचिव ऍडव्होकेट करण भोसले यांनी आभार मानले.